24 में आपका स्वागत है। महाराष्ट्र जलगांव तहसील जामनेर कांग्रेस पार्टी के तहसील अध्यक्ष शंकर राजपूत जी, बीपी सर, जगन जी लोखंडे, संजय जी राठौड़, सोनू संजय सिंह जी और प्रमुख कार्यकर्ता सभी लोगों ने कांग्रेस के सांसद श्री राहुल गांधी जी के तीर्थस्थल शेगांव के गजानन महाराज के शहर में बड़ी सभा का आयोजन किया गया था, इसलिए तहसील जामनेर वासियों ने बढ़ चढ़कर भाग लिया। सभी कांग्रेसकर्ताओं ने निकलते समय हमारे जगत न्यूज 24 के संवाददाता श्री आलियार खान जी से सीधी बातचीत की। जगत न्यूज 24 महाराष्ट्र जामनेर से आलियार खान की खास रिपोर्ट। आज 150 वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिराजी राव, राजीवजी गांधी, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक नेत्यांचे, मौलाना आझादीचे ज्यांचे बलिदान झालेलं आहे, ज्यांनी आपल्या कार्यांनी हा भारत घडवलेला आहे, त्या भारताला आज तोडण्याचे कार्यक्रम सुरू आहे। जाती जातीमध्ये भारताचा बंटवारा करणं सुरू आहे, आर्थिक विषमतेवर भारताचा बंटवारा करणं चालू केलेलं आहे। हा छुपा अजेंडा, छुपा कार्यक्रम जाती जातीच्या भेदभावाचा वाढवून या देशाचे तुकडे तुकडे करून गोरगरीब जनतेचा आवाज दाबण्याचा, पहिल्यांदा नेत्याचा जो बोलला त्याचं त्याच्यामागे ईडी, त्याच्यामागे सीडी, त्याच्यामागे असल्या प्रकारचे कार्यक्रम लावून नेत्यांना जेलमध्ये टाकायचे कार्यक्रम आज हे सांगताय की फक्त ज्याचा घोटाळा आहे त्याला आम्ही टाकतोय, तुमच्याकडे आल्याबरोबर तो घोटाळा नाहीसा होतो आणि तो माणूस शुद्ध होतो, ह्या ज्या भाव हे जे पसरवणं सुरू आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुलजींनी अतिशय गांधी मार्गाने आणि काँग्रेसच्या विचारांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, जी भारत जोडो यात्रा सुरू केलेली आहे, त्या संदर्भात आज सर्व जामनेर तालुक्यातून राहुलजींच्या कार्यक्रमाला, या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व धन्यवाद झालेलो आहोत। या बाबतीत आजच जवळपास 5,000 कार्यकर्ते इथून निघालेले आहेत, या संदर्भात अजून आमचे व्हीपी पाटील सर पुढे आपल्याला माहिती देतील। धन्यवाद। ज्येष्ठ सहकारी आदरणीय जगनदादा, माझ्या समोर सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकासआघाडीचे सर्व कार्यकर्ते, आज राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये कन्याकुमारी ते काश्मीर अशा प्रकारची भारत जोडो यात्रा
यांची सुरुवात झालेली आहे आणि आज 10 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भारत जोडोचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये. त्यांनी या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, रक्त सांडलं, त्या काँग्रेसमधील लोक आणि आता जे सत्तेवर बसलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे, यांचा आणि स्वातंत्र्यांचा लढ्याचा कसलाही संबंध नाही. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना